माझा काय परमेश्वरावर विश्वास नाही, पण माझा नियतीवर विश्वास. जगण्याची सगळी भीती वाटते. बाजूबाजूचं वातावरण बघा, सगळीकडे द्वेष 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 दिसतोय मला. आता समोरच्याला मी कसं खतम करतो हेच आहे. तर मला माझ्या मनातली ती भीती गेली आहे, आपल्याला कोणीतरी मारेल. आणि त्याबद्दल मी बाळासाहेब ठाकरेंचा ऋणी आहे की आपल्याला जर पत्रकारितेत राहायचं असेल तर ही भीती घालवली पाहिजे, आणि प्रयत्नपूर्वक ही भीती घालवली. मोदी कोण आहे? मोदी पंतप्रधान आहे. मी का द्वेष करू? मी कोणाचा द्वेष करत नाही. बरं, ओके. मी त्यांना शत्रू मानत नाही. जो जे अडाणी आणि अंबानीचे मित्र आहेत ते भ्रष्टाचार विरुद्ध सांगणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारकर भाजपवर जाणार आणि ते मुख्यमंत्री बनणार. हरी नरके हा सत्तेच्या आश्रयाने वाढलेला विचारवंत आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स अप विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर. गेले काही दिवस निर्भय बनो या आंदोलनाच्या निमित्तानं ते पुन्हा जनतेत जात आहेत, जनतेला आवाहन करत आहेत निर्भय बना असं सांगत आहेत. तर नक्की त्यांना हे का सांगावं असं वाटतं आहे आणि त्याला प्रतिसाद कसा मिळतो आहे? आणि गेले काही दिवस निखिल सर अतिशय राजकीय एक भाकितं काही करत आहेत, त्याविषयी देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अजित पवारांविषयी त्यांनी काही भाकितं केलेली आहेत आणि एकूण सगळ्या राजकीय परिस्थितीविषयी देखील त्यांचं जे विश्लेषण आहे ते देखील या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. तर निखिल सर, तुमचं लेट्सअपमध्ये स्वागत. सर, निर्भय बनो या आंदोलनाची गरज तुम्हाला का वाटते सर? गेले वर्षभर मी अनेक लोकांशी बोलतो आहे आणि मी स्वतः अस्वस्थ आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा जो काळ आहे ना, अस्वस्थतेचा काळ आहे. जे गेल्या 8 वर्षात या मोदी सरकारने केलं आहे, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या आहेत, लोकशाहीला धोकादायक गोष्टी केली आहेत. म्हणजे सरकारपासून जर तुम्ही मीडियापर्यंत लोकशाहीचे 4 खांब जर बघाल, त्या प्रत्येक खांबावर मोदी सरकारने हल्ला केला आहे. त्यांनी आणीबाणी आणलेली नाही, पण ही अघोषित आणीबाणी आहे. अनेक कार्यकर्ते, म्हणजे सफुरा जरगर नावाची कार्यकर्ती आहे, ती अनेक दिवस जेलमध्ये आहे. किंवा तो केरळचा एक पत्रकार अनेक दिवस जेलमध्ये होता. ते NRCCAच्या वेळेला अनेक लोकांना पकडून त्यांनी जेलमध्ये टाकलं. तर हे खूप दमन चाललेलं आहे असं मला वाटतं. आणि अनेक लोकांशी बोलतो आहे, माझ्या असं लक्षात आलं, लोकंसुद्धा ना लोकांना मनातून काहीतरी म्हणायचं आहे. सायलेंट मेजॉरिटी आहे ना, मला म्हणायचं आहे. ओके. आणि तर पण लोक घाबरलेले आहेत, लोक दहशतीखाली आहेत. आपलं काय होईल? आपल्याला जेलमध्ये टाकतील का? एक विरोधी पक्षाच्या नेत्यांवर जर EDCBIची धाड पडते तर सामान्य माणसं काय करणार? ओके. असं वर्षभर वेगवेगळ्या लोकांशी मी बोलतोय. मी पुण्यामध्ये अनेकांशी बोललो, विश्वंभर चौधरी आहेत, कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांशी बोललो. आणि माझ्या असं लक्षात आलं, पुन्हा एकदा निर्भय बनो सुरू करायची गरज आहे. पुन्हा एकदा अशासाठी की आम्ही हे निर्भय बनो आंदोलन चालवलं होतं 1991-92-93 जेव्हा दंगली आणि बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये. मुंबईमध्ये दहशतीचं वातावरण होतं आणि आम्ही असं ठरवलं की हे दहशतीचं वातावरण जे आहे ते तोडायचं, लोकांना भीतीमुक्त करायचं. आणि वस्ती वस्तीत जाऊन सभा घेतल्या. सभेला आम्ही काय सांगायचो की हे दाऊद इब्राहिमने बॉम्बस्फोट केलेले आहे, दंगल घडवण्याने दंगल केलेली आहे, पण यातून आपण आता बाहेर पडलं पाहिजे आणि सामान्य आयुष्य जगलं पाहिजे. याचं कारण दहशतीखाली आपण जर जगलो तर सगळंच कुरटेल. स्वातंत्र्य हा श्वास आहे माणसाच्या जगण्याचा. ओके. तर त्यामुळे आम्ही ते गल्लीबोळात जाऊन सांगायचो आणि मला असं वाटतं की त्याचा थोडा उपयोग झाला लोकांना मोकळं व्हायला. ओके. तर मला वाटतं आजही हे करण्याची गरज आहे. आणि पहिला जो अजेंडा आहे मोदी सरकारने जे अत्याचार चालवले आहेत ते लोकांपर्यंत नेणं, कारण मीडिया ते देत नाही. तर पहिला अजेंडा जे आहे ते या सत्ताधाऱ्यांनी जे अत्याचार चाललेले आहेत ते लोक त्याची माहिती लोकांना देणं. त्यामुळे पुन्हा एकदा मी पत्रकार म्हणून म्हणा, कार्यकर्ता म्हणून म्हणा, लोकांत जाणार. अच्छा, पण याच्यामध्ये तुमचं एक वाक्य फार मला हे झालं होतं की तुम्हाला मरणाची भीती वाटत नाही पण जगण्याची भीती वाटते, इतका उद्वेग तुम्हाला का वाटतोय? त्या वाक्याला पार्श्वभूमी अशी आहे की मला माझ्यावर आजवर अनेक हल्ले झाले. 1979 साली माझ्यावर पहिला हल्ला झाला, तो शिवसेनेचे नगरसेवक दिनकर झारापकर यांनी केला होता. त्यात 91 साली हल्ला झाला, 93 साली हल्ला झाला, असे अनेक हल्ले झाले. भाजपने एकदा वारकऱ्यांच्या प्रश्नावर आमच्या ऑफिसमध्ये दुडूस घातला. शेवटचा हल्ला 2009 झाला, तो संजय राऊतचे भाऊ जे आहेत आमदार राऊत, सुधीर राऊत, त्यांनी केला होता आमच्या ऑफिसवर IBL लोकमतच्या. तर मला माझ्या मनातली ती भीती गेली आहे की आपल्याला कोणीतरी मारेल. आणि त्याबद्दल मी बाळासाहेब ठाकरेंचा ऋणी आहे की त्यांनी वारंवार शिवसैनिकांचे हल्ले माझ्यावर करून ती भीती घालवली. भीती कशी गेली? पहिल्यांदा जेव्हा माझ्यावर हल्ला झाला 1979 साली तेव्हा मला खूप भीती वाटली होती. मला ब्लेड मारली होती इकडे आणि सतत वाटायचं की माझ्या मागून कोणतरी येत आहे. पण मी असा विचार केला हळूहळू की आपल्याला जर पत्रकारितेत राहायचं असेल तर ही भीती घालवली पाहिजे मनात, आणि प्रयत्नपूर्वक ही भीती घालवली. मग प्रत्येक हल्ल्याच्या वेळेला ती कमी कमी होत गेली. ओके. इतके हल्ले होऊन मी जिवंत आहे ना, याचा अर्थ काय? माझा काय परमेश्वरावर विश्वास नाही, पण माझा नियतीवर विश्वास आहे. जर इतके हल्ले होऊन एक माणूस जिवंत राहतो
तर मला असं वाटतं की नियतीचं असं म्हणणं आहे तुला जिवंत ठेवला पाहिजे. या ज्या प्रवृत्ती आहे त्यांच्या विरोधात तू तुझी लढाई चालू ठेव, तू जिवंत राहशील असं मला नियती सांगते. ओके. दाभोळकरांच्या केसमध्ये त्याच्या समीर गायकवाडला पकडला, त्यांनी पण सांगितलं की टार्गेटवर निखिल वागळे होते, पोलिसांच्या जबानीमध्ये हे सगळं झालेलं, तर तरी सुद्धा अजून मला गोळी नाही लागली. सो मला असं वाटतं की माझ्याकडून काही विशिष्ट काम करून घेणं किंवा पत्रकारितेमध्ये राहून या माणसाचा आवाज आपण पोचवला पाहिजे असं वाटत असेल नियतीला, म्हणून मी इथे जगण्याची. तुम्हाला मला आता जगण्याची अशासाठी भीती वाटते, मरणाची भीती गेली हो, जगण्याची अशासाठी भीती वाटते. बाजूबाजूचं वातावरण बघा, सगळीकडे द्वेष 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 दिसतोय मला सोशल मीडियावर, द्वेष बाहेर लोक पक्षापक्षात विभागलेले आहेत, कोणी काँग्रेस कोणी बीजेपी कोणी काय, पण एकमेकात द्वेष करायला लागलेत लोक. म्हणजे लोकांना असं वाटतंय की हाच मार्ग आहे मतभेद व्यक्त करायचा. ओके. सगळीकडे द्वेष दिसतोय, विषारी वातावरण दिसतंय मला. मला काळजी अशी वाटते पुढच्या पिढ्यांचं काय होणार. पूर्वी राजकारण आम्ही बघितलं, 75 पासून मी राजकारण बघतोय, हे द्वेषाचं वातावरण नव्हतं. विविध पक्षांचे लोक एकत्र यायचे, गप्पा मारायचे, चहा पाणी घ्यायचे. आता समोरच्याला मी कसं खतम करतो हेच आहे. पहिल्यांदा त्याचं मी असं म्हणतो की त्याचं कॅरेक्टर असोसिएशन करा, म्हणजे त्याच्यावर चिकलफेक करा, त्याचे चारित्र हनन करा आणि मग त्याच्या आयुष्याचं जनन करा, हे सगळं चालू आहे. मला हे भीतीदायक वाटतं भयंकर. ओके. आणि भीतीदायक कशासाठी की काय होणार आहे या देशाचं आणि या राज्याचं, हे जर कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि हे तेव्हाच थांबू शकतं जेव्हा लोक क्रियाशील होतील, म्हणून तो निर्भय बनवचा नारा. पण या निर्भय बनवच्या नारायामध्ये जे तुमचे नेहमीचे तुम्ही जी नावं घेतली आहेत तीच नावं म्हणजे विश्वंभर चौधरी असेल जे मोदी विरोधक म्हणून समजले जातात, आणि तुमचा अजेंडा निर्भय बनवण्यापेक्षाही मोदीच्या सगळ्या पॉलिसीना विरोधी मोदी हटाव हा पहिला अजेंडा आहे. बरं. ओके. आमच्या अनेक अजेंडे आहेत. बरं. आणि तुम्हाला जे वाटतं विश्वंभर चौधरी महाराष्ट्रातले जे जुने कार्यकर्ते ते तर आहेत सिव्हिल सोसायटी कार्यकर्ते, ते माझ्या बरोबर आहेत. ओके. विश्वंभर चौधरीनी पुण्याची जबाबदारी घेतली आहे. विश्वंभर चौधरी आमची मीटिंग झाली 20 लोक होते. बरं. आज जी मीटिंग होणार त्याच्यामध्ये जवळजवळ माझ्या मते 300-400 लोक असते. हे सगळे लोक सामील करून घेतले. एक कुठून तरी सुरुवात करायची. विश्वंभर चौधरी हे चांगले कार्यकर्ते आहेत म्हणून ते एकटे नाही आहेत. आता मुंबईमध्ये आम्ही मीटिंग घेतली, त्याला अनेक लोक हजर होते. एक महिला आम्ही कार्यक्रम करतो आहोत की हुतात्मा चौकात जाऊन आम्ही लोकशाही संरक्षणाची शपथ घेणार आहोत. त्याच्यामध्ये कोण आहेत, त्याच्यामध्ये छात्र भारतीचे सगळे रोहित डाले वगैरे लोक आहेत, सचिन पंचुडे आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष नितीन वैद्य आहेत, त्याच्यामध्ये पत्रकार प्रतिमा जोशी सुनील तांबे हे सगळे आहेत. तेव्हा आम्ही युवकांना टार्गेट करतोय आणि ज्या नागरिकांना याच्यात सामील व्हायची इच्छा आहे, माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाने सामील व्हावं ज्यांना असं वाटतं हा देश धोक्यात आहे. आणि आपण घरात बसून सुद्धा करू शकतो. 5 लोकांना फोन करा आणि त्यांना सांगा देशाची काय परिस्थिती आहे. Okay. जे मीडियाने करायला पाहिजे पण करत नाही. अच्छा. तेव्हा हा लोकांशी संवाद साधण्याचा प्रश्न आहे. हे काय एकट्या माझं आंदोलन नाही. बरोबर. मी काय असं मानत नाही की निखिल वागळे आंदोलनाचा नेता आहे वगैरे. मी या आंदोलनाला सर्वांचं आंदोलन आहे. Okay. जो शेवटचा माणूस आहे तो पण नेता होतो. बरोबर. आणि माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की प्रत्येकाने सामील व्हावं. याच्यामध्ये कसं आहे, महाराष्ट्राची बौद्धिक परंपरा मागे पडली. एक आमचा कार्यक्रम सांगतो की हल्ली लोक चर्चाच करत नाही भेटून, त्यामुळे हे निर्भय बनव कट्टे आम्ही सुरू करणार आहोत. Okay. इथे चर्चा होईल वेगवेगळ्या प्रश्नांची. Okay. लोक नुसतं वादविवाद भांडणं करतात. ओके. सो अनेक कार्यक्रम आहेत, त्याच्यातला एक पहिला कार्यक्रम हा मोदी हटाव आहे. ओके. आणि मोदी 2024 जर गेले नाही हो तर 2029 पर्यंत आम्ही तो कार्यक्रम राबू. ओके. जेव्हा जातील तेव्हापर्यंत राबू. पण जर लोक मला मोदी हे देशावर आलेलं संकट आहे. बरोबर. पण सर मला वाटतं अगदी तुमचं ते मत असू शकेल, पण मोदी हे म्हणजे अगदी ज्यांना बहुमत 1984 पासून मिळालं होतं अशा बहुमत निवडून देत आहेत लोक, त्यांना निवडून देत लोक नियुक्त हुमशा आहेत. पण सर हे लोकांना असं अजून का वाटत नाही, तुमची जी भूमिका आहे त्याच्याविषयी तुम्ही तुमचा असं म्हणजे मोदी द्वेष तुमचा असा काठोकाठ द्वेष नाही. मला मोदींचा मी का द्वेष करू. बरं. ओके. मोदी कोण आहे. अच्छा. मोदी पंतप्रधान आहेत, मी का द्वेष करू. मी कोणाचा द्वेष करत नाही. बरं. ओके. मी त्यांना शत्रू मानत नाही. बरं. त्यांनी जर देशामध्ये लोकशाही संवर्धनाचं काम केलं तर मला कशाला बाहेर पडायला पाहिजे. मी घरात बसीन ना सुखी आहे मी. पण लोकशाही सर सापेक्ष आहे का, ते पण त्यांचं म्हणणं सापेक्ष काहीच नाही. त्यांचंही म्हणणं की आम्ही लोकांनी आम्हाला काय म्हणणं याला काय अर्थ नाही. त्यांना सत्तेचा मार झालेला आहे असं इंदिरा गांधीने आला होता. ओके. इंदिरा गांधी विरुद्ध आम्ही लढलो. ओके. आता यांच्या विरुद्ध लढू. माझं जे म्हणणं आहे म्हणजे मी अनेक उदाहरणं देऊन हे सिद्ध करू शकतो. आकार पटेलने एक मोठं पुस्तक लिहिलंय मोदींवर, ते वाचा तुम्ही कशा प्रकारे आणि लोकशाहीचं त्यांचं काय म्हणणं आहे, आमच्याशी काय कर्तव्य नाही. ओके. बीजेपीचं काय म्हणणं आहे, माझं म्हणणं आहे मोदी हे देशावर आलेलं
संकट आहे आणि मोदींचा भाजप हा देशविघातक पक्ष आहे. पण जर 2024 ला पुन्हा मोदी रिपीट झाले ते लोकांचा प्रश्न आहे. तर तरी मी माझं काम चालूच ठेवेन ना. तरी तुम्हाला असं वाटतं जेव्हा मोदी हे देशावर संकट आहे. बघा मोदी किती टक्के मतं घेऊन निवडून आले. 40% मत आहेत त्याच्यातली भाजपची मतं 31%. बरोबर. सो 60% मतं त्यांच्या बाजूला नाही आहे. आणि जरी 60% मतं त्यांच्या बाजूला गेली तरी माझं असं म्हणणं आहे की बहुमताची दादागिरी नाही असता का. हा तो मुद्दा बरोबर. ज्या प्रकारे मोदी संसदेत वागतात, ज्या प्रकारे आपण श्रेष्ठ आहोत असं सांगतात, हे सगळं भयंकर आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं व्यक्तिपूजा ही लोकशाहीला घातक आहे. आता जे चाललंय ती मोदींची व्यक्तिपूजाच आहे. आणि मी कशाला त्यांचा द्वेष करू. ते पंतप्रधान आहेत. पंतप्रधानांनी मोठं मन दाखवलं पाहिजे. जे नेहरूंनी दाखवलं, जे मनमोहन सिंग दाखवलं, हे आपलं विरोधकांना जेलमध्ये सोडायला निघालेले आहे. आपण हे जे विरोधक आहे सर, म्हणजे तुम्ही ज्यांना विरोधक म्हणते ते कुठे ना कुठे अडकलेले होते, कोणाच्या विरोधात चौकशा सुरू होत्या, त्यांना जर त्यांच्यावर जर कारवाई झाली तर पुळकायचं काम. आम्हाला पुळका नाही कोणाचा. माझं म्हणणं आहे जर तुम्हाला त्यांच्यावर काही आरोप असेल तर रितसर कारवाई करा. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, एक संजय राऊत. संजय राऊत बेल मिळाला त्यांना. काय न्यायाधीशांनी पोलिसांवर स्ट्रिक्चर्स पास केले, ईडीवर स्ट्रिक्चर्स पास केले. तुम्ही बघा की त्यांच्या विरोधात काही पुरावाच नाहीये तरी सुद्धा तुम्ही त्यांना 2-3 जेलमध्ये ठेवता. आता आणखीन एक उदाहरण, नवाब मलिक. नवाब मलिकना बेल मिळायलाच पाहिजे. अजून तुम्ही बेल मिळत नाही कारण त्यांना फेमा कायद्यामध्ये अडकवलेला आहे. दाऊद इब्राहिमशी त्यांचे संबंध आहे असं सांगताय. पुरावा कुठे आहे? माझं म्हणणं हिअरिंग करून टाका ना. जसं भीमा कोरेगाव मधल्या कार्यकर्त्यांना विनाकारण अडकवलेलं आहे आणि केस पुढे चालत नाही, हे कसं आहे? प्रोसेस इज द पनिशमेंट. ओके. प्रक्रिया ही शिक्षा. माझ्या मते तुम्ही भ्रष्टाचारी आहात ना. माझं असं म्हणणं आहे या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष हा भाजप आहे. भाजपने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपले अलिशान कार्यालय कुठून उभारले? कुठून आले हे पैसे? त्यांच्याकडे एवढ्या देणग्या. म्हणजे तो इलेक्ट्रॉनल बॉन्डचा फ्रॉड आहे. हा फ्रॉडच आहे इलेक्ट्रॉनल बॉन्डचा. आणि केस त्याची सुप्रीम कोर्टात आहे. तो काय आहे बघा ना. तर तुम्ही भ्रष्टाचाराच्याकडून मोदी बोलणार? म्हणजे जो जे अडाणी आणि अंबानीचे मित्र आहेत ते भ्रष्टाचार विरुद्ध सांगणार? मला मोदींनी याची आधी उत्तरं दिली पाहिजे विरोधकांविषयी बोलण्याआधी. इंदिरा गांधी सुद्धा असंच म्हणत होत्या की विरोधक भ्रष्ट आहेत, विरोधक काय देशाच्या विरोधी आहेत, राष्ट्रविरोधी आहेत. तीच भाषा मी ऐकतोय इकडे. माझा मोदींना काहीच विरोध नाही. माझा मी परवा सुधीर कुलकर्णी माझ्याकडे आले होते. मी त्यांना म्हटलं बीजेपी अटल बिहारी वाजपेयींच्या काळात काय होती. मी काय राईट विंगर नाही, मी काय लेफ्ट विंगर नाही, मी कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य नाही, मी भाजपचा सदस्य. बरोबर. मी मधल्या मार्गाने, बुद्धाच्या मार्गाने जाणारा माणूस आहे, सम्यक मार्गाने. माझं असं म्हणणं आहे की देशामध्ये एक राईट विंग पार्टी असणार, एक लेफ्ट विंग असणार, एक मधली पार्टी असणार. काँग्रेस ही मधली पार्टी आहे असं मान. पण तुम्ही सगळं संपवायला निघालाय, बाकीच्या पार्ट्या संपवायला निघणार आहे, ही मुघुमशाही आहे. माझं मोदी कोण आहे म्हणजे मला त्यांचा द्वेष काय. म्हणजे इतकं आपलं आयुष्य काय लहान नाही ना. त्यांचा एक दिवस पराभव होईल. तुम्ही माझे शब्द आता रेकॉर्ड करून ठेवा आणि जेव्हा होईल तेव्हा दाखवा. 2024-2029 मला माहित नाही कारण ते राजकीय इक्वेशनवर अवलंबून. जे विरोधक आहेत ते जर एकत्र आले नाही तर काय होणार. एकत्र आले तर सगळ्या तज्ञांचं असं म्हणणं आहे की निदान 100 जागा मोदींची कमी होती. त्याच्यातले 2 महत्वाचे राज्य आहे, महाराष्ट्र आणि बिहार. ओके. आणि माहित नाही ते होईल की नाही. अच्छा. पण मी जनतेला जागृत करू शकतो. ओके. पण ज्या महाराष्ट्रावर मोदींना हरवण्याची जबाबदारी तुम्ही ज्यांना मानता, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पक्ष मात्र मोदींच्या कधी बरोबर कधी विरोधात, तर त्याचं आकलन तुमचं कसं आहे की तुम्ही ज्या प्रोत्साहन म्हणजे माझा तुमचं आता तुम्ही पत्रकार म्हणून विचारताय. आता काय मी निर्भय म्हणूचा प्रवक्ता नाही. मी पत्रकार म्हणून तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले जे सर्व विरोधी पक्ष आहेत हे लेचेपेचे आहेत. अच्छा. यांच्या भूमिका या दुटप्पीपणाच्या आहेत. शरद पवार अडाणीला भेटतात, इथे मोदींना मदत करतात. हे सगळ्या ढोंगीपणाच्या भूमिका आहेत. ओके. काँग्रेस पण नीट रस्त्यावर उतरून विरोध करत नाही. अच्छा. शिवसेनेचं भजं झालेलं आहे. पण तरी सुद्धा तिन्ही पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रात मोदींचं म्हणजे भाजपचा पराभव होईल. ओके. जेव्हा सरकार उद्धव ठाकरेंचं गेलं तेव्हा त्यांनी तुम्हाला खरी मातोश्रीवरती बोलवलं होतं, तर तेव्हा तुमच्या दोघांमध्ये नक्की काय संवाद झाला? आणि मला एकट्याला बोललो. 4-5 पदार्थ प्रकाश आकोलकर होते. प्रकाश आकोलकर होते. तर मातोश्रीवर तुम्ही यापूर्वी पण मातोश्रीवर नव्हतो गेलो आम्ही. बरं. ओके. हे सोफिटेल नावाचं हॉटेल आहे. बरं. ओके. अच्छा. ते बोललो फाईव्ह स्टार हॉटेल. तर तुम्ही तेव्हा त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्याविषयी मी सविस्तर लिहिणार आहे. पण तुम्ही फक्त भेटीबद्दल लिहिलं पण फार काही लिहिलं नाही. तर नाही पुढे येईल ना. नाही पण त्याचं आकलन काय की तुमचं उद्धव ठाकरे आम्हाला त्यांनी जेवायला बोलवलं. आता उद्धव ठाकरेंनी आम्हाला जेवायला बोलवू नाही. नाही बोलवावं. पण माझं म्हणजे काय लगेच काय होणार नाही ना. म्हणून मी फोटो टाकला आणि लोकांनी सांगून टाकला की आम्ही भेटायला गेलो होतो. ओके. आणि आमची चर्चा झाली वेगवेगळ्या विषयांवर. बरं. मेनली का बोलवलं तुम्हाला सांगतो.
त्यांनी एक आराखडा तयार केला आहे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं. बरं, हे अधिकृत कारण आहे. ओके, त्याच्यावर त्यांना आमचं मत पाहिजे होतं. तो आराखडा त्यांनी आम्हाला दाखवला स्क्रीनवर. त्या आभा लांबा पण तिथे होता ज्यांनी तो बनवलाय. बरं, आणि आमची मतं घेतली तर आम्ही आम्हाला जे वाटतं ते त्यांना सांगितलं. अच्छा, नंतर आम्ही जेवलो आणि जेवताना खूप गप्पा मारल्या. ओके, त्याच्यामध्ये एकच गोष्ट तुम्हाला सांगतो जी फार मला वाटतं ते ऐतिहासिक वाक्य आहे कुमार केतकरांचं. बरं, आम्ही असे बसलो होतो सर्व जेवत होतो. कुमार केतकर उद्धव ठाकरेला म्हणाले, कुमार ठाकरेकर उद्धव ठाकरेला अरे तुरेकर, कारण त्याचं वयाचं आहे. कुमार केतकरने आधी त्यांना चरखा भेट दिला. बरं, चरखा भेट दिला, फोटो वगैरे असतील तुम्ही सुभाष देसाई. बरं, आम्ही सगळे हसलो. मग कुमार केतकर गप्पा मारताना असं म्हणाले, उद्धव मी तुला एक गोष्ट सांगतो, आम्ही सगळे आहोत ना, म्हणजे आम्ही सगळे पत्रकार, आमचे मित्र बदलतात म्हणाल. बरं, पण शत्रू एक असतो असं त्यांना सांगितलं. ते पण असायला लागेल. बरोबर आहे, आमचे मित्र बदलतात. बरोबर, जो फॅसिझम विरोधी आहे ते आमचे मित्र. फॅसिझम आमचा शत्रू, कॉमन शत्रू तुमचा तो आहे. कॉमन शत्रू फॅसिझम आहे. ओके, उद्या जर शिवसेना पुन्हा बीजेपी बरोबर गेली, बीजेपी फॅसिस्ट पार्टी आहे. राईट, बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना आम्ही विरोध करत होतो. आता उद्धव ठाकरे थोडेसे लोकशाहीवादी होत आहेत. अच्छा, त्यामुळे त्यांच्याशी देणं घेणं नाही. ओके, तुम्ही सर जेवायला गेलो. जेवायला काय होतं तेही सांगून टाका. जेवायला काय होतं सर, लोकांना काय ते फाय स्टार हॉटेलमध्ये जेवण असतं ना, हे काय बुफे बिफे. बरं, काय खास नव्हतं सर. तुम्ही अजित पवारांविषयी मात्र ते भाजप सोबत जाणार असं ठासू सांगता तुम्ही. मी नाही सांगताय, ते सांगताय. नाही, ते कुठे काय बोलत, ते म्हटलं मी राष्ट्रवादी सोडणार नाही असं त्यांनी मरेपर्यंत सोडणार असं त्यांनी त्यांचं वाक्य असं त्यांनी नाही बोलले असं. तुम्ही नीट ऐकत नाही सर, त्यांचं वाक्य मी तुम्हाला सांगतो. हो, जीवा जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार. बरोबर, याचा अर्थ जीवात जीव असेपर्यंत मी भाजपमध्ये जाणार नाही असं नाहीये. जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. ओके, ते राष्ट्रवादी काँग्रेसच घेऊन जाणार ना भाजप बरोबर. आणि मी नाही म्हणत आहे, तुम्ही कोणालाही विचारा या तुमच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना. बरं, आता पण एक दोन नेते मला भेटले, म्हणजे कधी जातात कधी जातात. आता संध्याकाळी ते येणार आहेत म्हणे अजित पवार. बरं, सॅटरडे त्यावर तिथे विचार तुम्ही त्यांना. पण माझ्या मते हा निर्णय लागला हो सुप्रीम कोर्टाचा. बरं, आणि जर हे गेले शिंदे, शिंदेना राजीनामा द्यावा लागला. बरं, तर अजित पवार सज्ज आहे यांच्या बरोबर जायला. भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजप बरोबर जाणार आणि ते मुख्यमंत्री बनणार. आता एक त्याला रायडर आहे, तुम्हाला सांगतो. शरद पवार हुशार आहेत. बरं, गेल्या वेळेस शरद पवारांनी त्यांना थांबवलं. आता शरद पवार काय चमत्कार करतील हे मला माहित नाही. बरं, ते थांबू शकतात त्यांना. ओके, पण ते ऐकतील की नाही माहित नाही, कारण एवढी महत्वाकांक्षा त्यांची झाली आहे मुख्यमंत्री व्हायचं मुख्यमंत्री व्हायचं. पण मी तुम्हाला सांगतो, मी जर अजित पवारांचा मित्र असेल किंवा सल्लागार असेल, मी त्यांना सांगेन तुम्ही ही राजकीय आत्महत्या करू नका. बरं, तुम्हाला एक वर्षासाठी किंवा 11 महिन्यासाठी मुख्यमंत्री पद मिळेल. ओके, त्याविषयी जरा लॉंग टर्मचा विचार करा. पण अजित पवारांना अन्याय झालाय असं मला वाटतं. बरं, 2004 सालीच त्यांना मुख्यमंत्री पद मिळायला पाहिजे होतं, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांच्यापेक्षा जास्त 72 आमदार होते जवळपास आणि 10 शरद पवारांनी दिलं नाहीये. अच्छा, ते चालले असं मला वाटतं, अजूनही चालले असं सांगतो. जाणार ते ऐनवेळी काय घडलं तर मला सांगू नका. सांगू नका. आता या क्षणाला आपण जेव्हा बोलतोय त्या क्षणाला अजित पवार बॅगा भरून तयार. सर, तुम्ही भरपूर बंड पाहिले, शरद पवारांचं बंड पाहिलं, छगन भुजबळांचं पाहिलं, तर एकनाथ शिंदेविषयी म्हणजे उद्धव ठाकरेंची चूक आहे का, म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी मोकळं सोडलं एकनाथ शिंदेनं, की एकनाथ शिंदेच फार महत्वाकांक्षी ठरले? नाही, असं नाही, दोन्ही बाजूची चूक आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना ज्या पद्धतीने त्यांचा अपमान केला, त्यांचा चूक आहे त्यांची. उद्धव ठाकरेंची अत्यंत विश्वासू माणूस होता उद्धव ठाकरेंचा, सर्व करत होते ते, म्हणजे ते आमदारांना मॅनेज करत होते, पैशाचे व्यवहार सांभाळत होते, हे करत होते. बरोबर, तो उद्धव ठाकरेंची चूक आहे आणि हे मी बोललो आहे जाहीरपणे. ओके, पण दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेची महत्वाकांक्षा पण वाढली, लॉयल्टीच्या पलीकडे महत्वाकांक्षा गेली ना. हो, खोक्याचं राजकारण झालं. बरं, आता काय तिकडे अध्यात्म म्हणून गेलेत की तिकडे मुख्यमंत्री होणार? एरवी कधी मुख्यमंत्री झाले असते? एकनाथ शिंदेचा आवाका ठाणे जिल्ह्यापुरता आहे. बरं, ते ठाणे जिल्ह्याचे नेते आहे, ते महाराष्ट्राचे नेते आहेत असं मी मानायला तयार नाही, तेवढा त्यांचा आवाका सुद्धा नाही. बरं, पण आता महत्वाकांक्षा भाजपने त्याच्यामध्ये हवा भरली, खोके दिले, गेले. ओके, पण सर 40 आमदार किंवा 50 आमदार सोबत घेऊन जाणं ही पण सोपी गोष्ट नाहीये. नाही ना, नाही ते कर्तृत्व आहे त्यांचं. मला वाटतं एकनाथ शिंदे काय असा लेचापेचा माणूस नाही, त्यांचा पी आर चांगला आहे, ते लोकांना पैसे देतात काय. म्हणजे मी त्यांची स्तुती केली आहे बीबीसीवरच्या इंटरव्ह्यू मध्ये की त्यांचं सगळ्यात मोठं गुण काय आहे, माणसांना सांभाळून घेणं. ओके, ते आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा, तो गेला ना माझ्या घरी आजार पण आलाय, ते पैसे देतात. अच्छा, कोणी गेलं तरी देतात ते ना. हा, आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत लोकांची गप्पा मारतात. ओके, सकाळी उठून कसं काम करतात मला माहित नाही, पण ते करतात.
ते एकनाथ शिंदेचे गुण जे आहेत ना ते आनंद दिघेंकडून आले. ओके अच्छा. की ते ऑर्गनायझर खूप चांगले आहेत बरं, त्यामुळे हा पण ते खोक्याचं राजकारण तर करतात ना, म्हणजे आपल्या टीका तर करायला पाहिजे. पण सर खोक्याचं राजकारण सर नवीन आहे का सर, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने? नवीन नाही, पण जेव्हा शरद पवारांनी बंड केलं तेव्हा खोक्याचं राजकारण नव्हतं 78 ला. बरं ओके. तेव्हा त्यांनी इंदिरा गांधीला विरोध म्हणून केलं हे मी तुम्हाला, मी त्या बंडाला साक्षी होतो. बरं. आणि ते बंडाचे सूत्रधार कोण होते? ते गोविंद तळवळ. हो कळलं का? हे राजे जावेस. त्याच्यानंतर महाराष्ट्रात खोक्यांचं म्हणजे पैशाचं राजकारण चाललं नाही असं नाही. 1995 साली जेव्हा काही आमदार कमी पडत होते सेना भाजपला, तेव्हा खोक्यांचं राजकारण झालं. हे सगळे आमदार कोण होते? हे तुमचे काँग्रेसचे अपक्ष आमदार होते सगळे, बंडखोर जे विधानसभेचे सभापती होते रामराजे निंबाळकर होते, अनिल देशमुख होते महामंत्री झाले, सोलापूरचे काय ते विनोद संकर ते आमदार, दिलीप सोपल सगळे आमदार होते, हे सगळे होते. त्यांनी ते सगळं केलं. याला कोणी पाठवलं तिकडे? हे शरद पवारांचे लोक आहेत. बरोबर. तेव्हा सेना भाजपचं सरकार पण शरद पवारांनी वाचवलं. वाचवलं. ओके सर, आता एक रिसेंट जो इन्सिडंट तुमच्याबद्दल घडला तो म्हणजे सुजात आंबेडकर आणि तुमच्यामध्ये थोडीशी, मी काय बोलणार नाही कारण ते संपले. हे जे काय झालं होतं ते झालं, ते सोशल मीडियावर झालं, नंतर सुजातनी पोस्ट लिहिली हो त्याच्यावर तुम्ही आठ दिवसाला तुम्ही संपलं. ओके. तो त्यांनी काहीतरी माझ्यावर, खरं तर माझ्यावर पोस्ट लिहिली म्हणून ते सुरू झालं. ओके. त्याच्यानंतर ट्रोलिंग सुरू झालं. हो. सो आता त्यांनी माझ्याबद्दल पोस्ट लिहिली, मला वाढदिवसाला शुभेच्छा असे वाद. आणि माझे त्या कुटुंबियांचे चांगले संबंध आहे सर्व, प्रकाश आंबेडकर, अंजली ताई, प्रकाश आंबेडकरांचे दोन भाऊ. तेव्हा ह्या याच्या सुजातमुळे जे वाद सुरू झाला तो संपलाय. संपलाय. आम्ही गोडवा केलेला आहे. ओके. काय म्हणतात ना, शेवटच्याचा गोड ते सगळं सगळं गोड, त्यामुळे त्याच्यावर मी काय बोलणार नाही. बरं, त्याच्यावर फक्त एकच बोल की जे तुमचे मित्र म्हणणारे होते कोण, जे समजा हरिनरके असतील वगैरे, हरिनरके माझे मित्र आहे तुम्हाला कोणी सांगितलं? माझे मित्र वगैरे काय नाही, हरिनरके हा विकृत माणूस आहे. अच्छा. तुम्ही हरिनरकेला काम तो लिहितो माझे मित्र आहे म्हणून, मी त्यांना मित्र कधी मानलं नाही. हरिनरके हा सत्तेच्या आश्रयाने वाढलेला विचारवंत आहे. आता हे तुम्हाला कोर्ट मिळाला बघा, तुम्हाला कोर्ट नाही तसं, पण हरिनरके या माणसाबद्दल मला विचारायचं पण नाही आणि बोलायचं पण नाही. जेव्हा कधी लिहीन तेव्हा त्याचा इतिहास मी लिहीन, कारण तो यदी फडक्यांचा सहाय्यक होता. बरं. त्यांनी जे संशोधन यदी आणि सगळं बालशेनी केलं त्या महात्मा फुले समता प्रतिष्ठा समता महात्मा फुले समग्र वाङ्मयच्या पहिल्या पुस्तकावर दोघांची नाव आहे यदी आणि आणि याचं सहाय्यक म्हणून नाव आहे. दोघं वाढल्यावर ते सगळं संशोधन स्वतःच्या नावावर घेतलं. ओके. नावं काय पाहिजे होती ह्या दोघांची आणि अधिकारी. बरोबर. त्याचं चोरटेपणा केलाय त्यांनी. त्यांनी भुजबळच्या छायेमध्ये खूप काय काय उद्योग केलेले आहे. मला आज ते बोलायचं नाही. ओके. जेव्हा त्याला फटका द्यायचा ना तेव्हा असा फटका बसेल ना, त्याच्याविषयी माझ्याकडे खूप तक्रारी आहे. त्यांनी लक्ष्मण मानेची विनाकारण बदनामी केली त्या बलात्काराच्या खटल्यामध्ये. सो त्याला जे काय बोलाय तो का बोलतोय मला माहित नाही. तो माझ्यावर का रागवलाय हेही मला माहिती, त्याची कारणं मला माहिती आहे का रागवलाय. कारण आणि तो छोटा माणूस आहे, तो काय महात्मा फुलेंच्या नावाचं दुकान चालवत होतो. तो मला जास्त काय बोलायचं नाही, एवढं पुरेचं आहे तुम्हाला मसाला म्हणून. मसाल्यासाठी मी विचारलेलं नाहीये. दुसरं सर, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागेल तुमचा काय अंदाज? मी मला काय अंदाज अंदाज नाही सर, कायदेतज्ञ. लॉजिकल लॉजिकल तुम्हाला काय, मला काय निकाल लागायला हवाय तुम्हाला सांगतो. हा हवाय काय जज नाही. बरं ठीक. पण मला काय, मला असं वाटतं या जे उल्हास बापट म्हणतात ना त्याची समज आहे, हे 16 आमदार आहे ते डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे. बरं. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहे. ओके. त्यामुळे एकनाथ शिंदे डिस्क्वालिफाय होतील, त्यांचं मुख्यमंत्री पद त्यांना सोडावं लागेल. बरं. हे व्हायला पाहिजे. अच्छा. त्याच्यामध्ये राज्यपालांच्या वागणुकीवर ताशेर येतील असं मला वाटतं. ओके. ते सगळे तज्ञही म्हणतात ते यायला पाहिजे. अच्छा. आणि मला असं वाटतं उद्धव ठाकरेंनी जो काय म्हणतात तडकाफडकी राजीनामा दिला त्याच्याबद्दल पण त्याच्यावर काही त्याच्यामध्ये काहीतरी. सगळ्यात महत्वाची गोष्ट 16 आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन होईल असं मला वाटतं. होईल की नाही माहित नाही. बरं. पाच जज काय जे करायचं ते करतील. पण मला असं वाटतं जर पक्षांतर विरोधी कायदा हा जर आपल्याला नीट ठेवायचा असेल, त्यातलं जे नैतिकता आहे ती ते करावं लागेल असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं त्याचं रद्द व्हावं, एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद जावं आणि काय पुढे व्हायचं ते महाराष्ट्रात. तुमच्या दाव्यानुसार म्हणजे तुमच्या माझ्या शुभेच्छा आहेत पण ते आत्महत्या करतील राजकीय. अच्छा सर, एक शेवटचा फक्त प्रश्न. तुम्ही राज ठाकरेंची मुलाखत पाहिली आणि त्याच्यावरती तुम्ही बरेच काय कोल्हामृत वगैरे तुम्ही असे शब्द वापरा त्याच्यावरती. गमती नाही ते कोल्हे आणि अमृता फडणवीस जुळवलं काय फेसबुकवर काय गंभीरपणे घेत आहे? अवघड तुम्हाला गंभीरपणे घेत असं? पण गंभीरपणे मी गंभीरपणेच लिहिलं आहे. मुलाखत वाईट होती हे सांगायचं सांगायचं मी लिहिलं, बाकी काय नाही. बाकी त्याच्यामध्ये काही काय म्हणजे कोण आहे ते अमृता फडणवीस काय
ते बिचकुले कोण आहे ना, अभिजित बिचकुले आणि अमृता फडणवीस यांना काय महाराष्ट्र गाढव लोक आहेत सगळे, कसे महत्व देत आहे तो बुडवा एक रवी राणा आणखी कोण त्याची बायको लोक आहेत का, वायत लोक आहेत सगळे बरोबर, त्यांना काय महत्व देऊ नका. ओके सर, निर्भय बनूचा एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो, पुढचा महाराष्ट्र तुम्ही दौरा करणार की कसं आहे? महाराष्ट्र दौरा ऑलरेडी चालू केला, चालू केला. मी गेल्या 2 आठवड्यात पुण्याला आलो, बरं, मग मुंबईला मिटिंग झाली, मग आता मी चाललोय कुठे कोल्हापूर, राधानगरी, सांगली. ओके. आणि 9 तारखेला नाना पाटलांचं जे गाव आहे रात्रीवीर नाना पाटील कुंडल तिथे सभा आहे. अच्छा, सो ऑलरेडी दौरा चालू केलाय. सर 2024 पुन्हा मोदी निवडून आले तर तुम्हाला दुःख होईल? हो, खूप दुःख होईल, खूपच दुःख होईल. मोदी आज पंतप्रधान आहे त्याचं पण मला दुःख होतं. ओके. याचं कारण देशाची वाट लावत आहेत ते, त्यांनी चांगलं केलं असतं ना, तर पत्रकार म्हणून मी त्यांची स्तुतीही करीन, बरं, अगदी स्तुती करीन. मोदींचे गुण काय ते मला माहिती आहे, कम्युनिकेशन स्किल हा त्याचा गुण आहे, त्यांचा गुण आहे. बरोबर. ते ज्या पद्धतीने ते काय करतात ना, मन की बात लोकांशी बोलतात, तो त्यांचा प्लस पॉईंट आहे. ते पूर्वी कोणी केलं नव्हतं, पण ते अडाणीवर बोलत नाही, ते या पुलवामावर बोलत नाही, खूप त्यांनी देशाच्या राजकारणाची वाट लावली आहे. भाजपमध्ये सुद्धा त्यांना त्यांच्या विरोधी मोठा गट आहे. ते तुमचे गिरीश बापट आता वारले, त्यांच्यासारखे लोक मोदीच्या मनातून विरोधात होते. त्यांनी मला सांगितलेलं आहे, गडकरींना जाऊन विचारा तुम्ही, ओपनली काय बोलणार नाहीत. भाजपमध्ये एक मोठा गट आहे ज्यांना मोदीला मनातून विरोध करायचा आहे. पहिला जेव्हा मोदींचा पराभव होईल ना, तेव्हा गट बाहेर येईल, गट बाहेर येईल. तर हे सरांनी नेहमीप्रमाणे त्याच्या रोखटोक शैलीमध्ये सगळं ओपन केलेलं आहे, सगळं त्याच्या मनातल्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या. वाद करू नका, याचा वाद बनवू नका, अजिबात याचा वाद बनणार नाही. तुम्ही जेवढं बोलत तेवढंच आम्ही दाखवणार, माझे शब्द तुमचे शब्द आम्ही देणार आहोत. तर सर तुमच्या काय अनुभवाचा आणि याचा आणि तुम्हाला शुभेच्छा आहे नवीन जे तुम्ही सुरू केलं लेट्सअप. येस सर, थँक्यू. तर लेट्सअपशी तुमचा संवाद असाच कायम राहील अशा शुभेच्छा आपण थांबतो. जे माझ्याकडे येतात ना तुम्ही बोला म्हणून, तिथे मी बोलतो. येस, बोलणं आणि लिहिणं माझं काम आहे. येस, थँक्यू. तशी पण बोली, काय प्रॉब्लेम नाही. येस, थँक्यू सर.